केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचं राजीनामा सत्र सुरू झालं होतं, मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांना राजीनामे परत घेण्याचं आवाहन केल्यानंतर हे राजीनामा सत्र थांबलं। मात्र त्यावेळी महाराष्ट्र भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। मात्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी समोर आली होती। या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधकांना इशारा दिलाय। काय म्हणालेत ते नेमकं पाहूयात। पण जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर HW न्यूजच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। महाराष्ट्र भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधकांना इशारा दिलाय। पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे, तिच्यावर काही अन्याय झालाच असेल तर माझ्या बहिणीनं मला सांगावं, मग बघू, असा इशारा महादेव जानकर यांनी दिलाय। त्याचबरोबर मराठवाड्याचं वॉटर ग्रीड भगवानगडावर व्हावं, असं झाल्यास मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल, असं मत जानकर यांनी व्यक्त केलंय। MPSC बिंदू नामावलीच्या नावाखाली धनगर वंजारी यांना नेहमीच जावलण्याचा प्रयत्न केला जातो, याविषयी MPSC लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणीही महादेव जानकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना व्यक्त केली आहे। त्याचबरोबर महादेव जानकर यांनी आपल्या महत्त्वाच्या मागण्या देखील मांडल्यात। OBC समाजाच्या जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्वतः या कमिटीचं प्रमुख व्हावं आणि OBCंचा डेटा तयार करावा। OBCंचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही जानकर यांनी मांडली आहे। केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारनं इम्पिरिकल डेटा तयार करावा, असंही जानकर यांनी म्हटलंय। OBC समाजासाठी राष्ट्रीय समाज पक्ष 29 ऑगस्टनंतर मुंबईतून जनजागृती अभियान सुरू करणार असल्याचंही ते पुढे म्हणालेत। त्यामुळे आता राजकारणात या नाहीतर त्यानिमित्तानं राजकारणी OBC समाजाचा विषय वारंवार समोर आणतायत आणि हे नेते या विषयावरून एकमेकांच्या पाठीशी उभे देखील राहतात। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी HW न्यूजच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा, आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा, आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।